आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये डॉक्टर सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलची पहिल्या फेरीमध्ये विजयी घौडदौड सुरू. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना मतमोजणी अपडेट मिळत आहे. संपूर्ण पहिल्या फेरीची मतमोजणी झालेली आहे. सहकार पॅनल, संस्थापक पॅनल व रयत पॅनल या सर्वांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पहिल्या फेरीमध्ये सहकार पॅनलमधील सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. रेटरे बुद्रुक गट सहकार पॅनल डॉक्टर सुरेशराव जयवंतराव भोसले पहिल्या फेरीत मिळालेली मते 10,049 आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी संस्थापक पॅनलचे अविनाश जगन्नाथ मोहिते यांना पहिल्या फेरीत 5,075 मते मिळाली आहेत. तर रयत पॅनलचे डॉक्टर इंद्रजित यशवंतराव मोहिते यांना 2,371 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत जवळपास सहकार पॅनलचे डॉक्टर सुरेश जयवंतराव भोसले यांनी आपल्या व प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतामध्ये जवळपास 5,000 मताचे अंतर ठेवले आहे. सहकार पॅनलचे प्रमुख डॉक्टर सुरेश भोसले यांच्या पॅनलचे आघाडीवर असणारे व पहिल्या फेरीत मिळालेले मतदान पुढील प्रमाणे. सेनोली गट बाजीराव दाजी निकम 9,202 मत. एड मच्छिंद्र वांगी गट शिवाजी बाबूराव पाटील 10,163 मते. बाबासो खशाबा शिंदे 9,778 मते. नेरले तांबवे गट दत्तात्रय हनुमंत देसाई 9,914 मते. लिंबाजी महिपतराव पाटील 9,669 मते. संभाजीराव आनंदराव पाटील 9,882 मते. वडगाव हवेली दुशेरे गट धोंडीराम शंकरराव जाधव 9,662 मते. जगदीश दिनकरराव जगताप 9,732 मते. सयाजी रतन यादव 9,574 मते. काले कारवे गट दयाराम भीमराव पाटील 10,074 मते. गुणवंतराव यशवंतराव पाटील 9,699 मते. निवासराव लक्ष्मण थोरात 9,641 मते. महिला राखीव गट इंदुमती दिनकर जाखले 9,744 मते. जयश्री माणिकराव पाटील 9,873 मते. सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार जवळपास 4,500 ते 5,000 फरकाने आघाडीवर आहेत. यामुळे सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.